वडील नाही, घरची परिस्थिती बेताची. आईनं शिवणकाम करत लहानाचं मोठं केलं. 10वीनंतर पार्ट टाइम जॉब करत शिक्षण पूर्ण केलं. परिस्थितीची जाण ठेवत मोठ्या पॅकेजमध्ये काम करण्याची संधी असताना देखील मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात काम करणाऱ्या पुण्यातल्या स्नेहलची ही स्टोरी. स्नेहलची स्टोरी ऐकून तुमचे डोळे पाणावतील एवढं नक्की. 19 वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झालं. आईचं शिक्षण झालं नसल्याने शिवणकाम करता करता तिने मुलांना लहानाचं मोठं केलं. त्यात एक भाऊ अपंग असल्याने आईसमोर अडचणींचा डोंगर कधी कमी झालाच नाही. स्नेहल आणि तिची बहीण सायली यांनी 10वीनंतर पार्ट टाइम जॉब करत घर चालवण्यासाठी मदत केली. स्नेहलची शिक्षणाप्रतीची जिद्द आणि चिकाटी पाहून वैभव सोनोने नावाच्या तरुणाने तिला शिक्षणासाठी प्रचंड मदत केली. दोघांचं ध्येय एकच असल्याने त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र शिक्षणाप्रती आणि समाजाचं आपण देणं लागतो ही भावना काही कमी झाली नाही. आणि आता याच स्नेहलला अजून शिकायचंय, स्वतःसाठी नव्हे तर समाजातील बदलासाठी. मात्र आर्थिक बाजू कमकुवत असल्याने स्नेहलला मदतीची अपेक्षा आहे. स्नेहलने प्रतिष्ठित अशा चिवनिंग स्कॉलरशिपसाठी अर्ज केलाय. ती पहिल्याच प्रयत्नात यशस्वी देखील झाली. मात्र अंतिम निकालात तिचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये आहे. जर तिचं नाव कन्फर्म झालं नाही तर तिचं समाजातील बदलांचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं. जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे मी सध्या मी मध्य प्रदेश गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये शिक्षकांसोबत काम करत आहे आणि इथल्या दोन आदिवासी जिल्ह्यांमधला जो माझा अनुभव आहे, खरगोण आणि दमोह इथला, सो या अनुभवातून मी या गोष्टी शिकले की समाजामध्ये किंवा आदिवासी आणि ग्रामीण समुदायांमध्ये शिक्षण हेच हाच फक्त इशू नाही आहे, त्याच्याशी निगडीत खूप सारे इशूज आहेत. जसं की इथल्या मुलांमध्ये न्यूट्रिशनचे प्रॉब्लेम असतील, त्यानंतर समुदायांमध्ये जेंडरचे खूप सारे इशूज आहेत, त्यामुळे खूप साऱ्या गोष्टींमध्ये जसं की युवक युवतींच्या फ्युचरमध्ये खूप सारे अडथळे निर्माण होतात. सो या सगळ्या गोष्टी जशा शिक्षणाशी निगडीत आहेत, सो मला असं वाटलं की म्हणजे माझं जे काही फ्युचर एम आहे ते शिक्षणाला जोडून या युवक युवतींच्या ब्राईट फ्युचरसाठी, त्यांच्या करिअर योग्य करिअरसाठी त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या आयुष्यांमध्ये संवैधानिक मूल्य रुजवणं हे माझं फ्युचर एम आहे, टार्गेट आहे. सो स्नेहल पहिल्यापासून प्रचंड मेहनती, म्हणजे वर्गात असं खूप स्पार्क असणारी मुलगी नव्हतीच ती, पण ती तिची जी कष्ट करण्याची तयारी, तिची जी मेहनत असायची, सो ती प्रचंड चिकाटीने ती कोणती गोष्ट करायची, की एखादी अभ्यासामध्ये करायचं असेल की वेगवेगळ्या विषयांमधली तिची रुची, आणि काही समहव म्हणजे असं कधी कधी व्हायचं की एखादा विषय शिकायचा आहे आवडीने पण परिस्थितीमुळे तो नाही शिकता आला. सो अशा बऱ्याच गोष्टी होत्या की मलाही सायन्स करायचं होतं, तिलाही पुढे बऱ्याच वेगवेगळं शिकायचं होतं, पण ते सगळं हे आमच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडमुळे शक्य नव्हतं, आमचं जॉब यामुळे सुद्धा शक्य होत नव्हतं. तर खूप कष्टामध्ये दिवस काढले मुलांनी, आमच्या मालकांना झाले 19 वर्ष वारलेले ते, त्याच्यानंतर खूप लहान लहान होते सगळे. स्नेह 2 वर्षाची, ती मोठी नाही दुसरीला गेली, मोठी मुलगी 4थीला, नंतर हा छोटा आणि हा एक मतिमंद, त्याच्यामुळं मग मला कुठं बाहेर काम करायला वेळच नाही मिळाला, म्हणजे असं ते याला सांभाळून कुठं जाणार. मग शिलाई मशीन शिकले, मग ते काम चालू केलं, थोडंफार घरातलं मी सांभाळायची, बहिणीच्या घरच्यांचा खूप आधार होता मला, म्हणजे त्यांनीच आम्हाला खूप सांभाळलं. आता मुलं शाळा झाल्याच्या नंतर ह्याला जॉबला वगैरे लागले, त्याच्यानंतर पण त्यांनी थोडं घरभाडं हे ते दिलं आम्हाला, आणि घरभाडं दिल्याच्या नंतर बाकीचं राशन वगैरे पण द्यायचे भरून, म्हणजे काय घरात काय धान्य वगैरे लागलं की मग वरच्यावर. मुली 10वीच्या नंतर पार्ट टाइम जॉब करून असं कॉलेज करून त्यांचा खर्च त्यांचा ते भागवायचं, यायचं जायचं वगैरे. सो या आशेसह मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करत आहे की जर माझं चिवनिंगच्या स्कॉलरशिपमध्ये नाव क्लिअर नाही झालं तर तुम्ही आर्थिक मदतीसाठी मला नक्कीच मदत कराल, आणि माझे जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत हे समाजाच्या बदलासाठी आहेत, त्यामुळं ही फक्त माझा जर्नी नाही आहे, हा आपल्या सगळ्यांचा जर्नी आहे. सो ते तिला ती नक्कीच करेल, आणि त्यासाठी तिला
जी थोडीशी मदत आम्हाला अपेक्षित आहे तेवढी मिळावी एवढी इच्छा तर ठेवते मी सध्या. खूपच हे होईल वाटेल आधार सगळ्यांनाच, त्यांना पण त्यांनी एवढे कष्ट दिवस काढले मुलींनी, त्यांना वडिलांचं काही प्रेम मिळालंच नाही, त्याच्यानंतर त्यांनी खूप काटाकाटी दिवस काढून हे असं त्यांना तिला मिळालं तर खूपच म्हणजे दोघांचं पण त्यांचं समाधान पण होईल आणि आम्हाला पण बरं वाटेल. म्हणूनच स्नेहल मदतीच्या प्रतीक्षेत आहे. तुम्ही देखील स्नेहलला मदत करू शकता, त्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या डिटेल्सची माहिती घेऊ शकता.